चंद्रपूर शहरातील रेल्वे स्टेशन मार्गावरील समाज कल्याण विभागाच्या नव्या वसतिगृह इमारतीत लागलेली आग चंद्रपूर मनवाच्या अग्निशमन विभागाच्या कार्यक्षमतेची पोलखोल करणारी ठरली आहे. या इमारतीच्या व्यायामशाळा स्टोअर रूममधील साहित्य या आगीत जळून खाक झालंय. आगीचं कारण समजू शकलेलं नसलं तरी मनपाच्या अग्निशमन विभागाचं अपयश या आगीमुळे उघड झालंय. चंद्रपूर शहराच्या रेल्वे स्टेशन मार्गावर असलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवनाच्या विस्तीर्ण इमारतीत हे आहे विद्यार्थ्यांचं वसतिगृह. या वसतिगृह इमारतीत व्यायामशाळा कक्षाच्या भांडार कक्षात अचानक आग लागली. या कक्षात समाज कल्याण विभागाशी संबंधित विविध साहित्य विना वापर पडून होतं. यात सौर कंदिलांचा मोठ्या संख्येनं समावेश होता. या कक्षाची आग इतरत्र पसरू नये यासाठी विद्यार्थ्यांनी तातडीनं चंद्रपूर शहर मनपाच्या अग्निशमन विभागाला माहिती दिली. आग विझवण्यासाठी एक अग्निशमन बंब घटनास्थळी दाखल झाला. मात्र कर्मचाऱ्यांनी प्रयत्न करून देखील हा बंब आणि त्याचं पाणी फेकणारं नोझल सुरूच झालं नाही. ही घटना म्हणजे अग्निशमन विभागाची आणि पर्यायानं मनपाची नाचक्की करणारी ठरली. इथे अचानक तिथे आग लागली आणि आम्ही सर्व धावून आलो. मी काकूंना फोन केला, बेबीता युकेंना, त्यांनी त्या ठिकाणी मग त्यांना सांगितलं. ते फायर ब्रिगेडवाले आले, आग चालू होती परंतु ते लवकरात लवकर त्यांचं पाणी भरती घेत नव्हतं आणि तिकडे आग पुन्हा जोरात लागली होती. अशा पद्धतीनं हे दृश्य आम्हाला बघायला मिळालं. जर पुन्हा जास्त आग लागली असती तर विद्यार्थ्यांचं सुद्धा नुकसान झालं असतं. शॉर्ट सर्किटमध्ये कुठल्याही स्वरूपाची जीवित हानी झाली नाही आहे, थोडीशी आर्थिक हानी त्यासोबत झालेली आहे आणि त्या कुटुंबाला विझवण्यात आलेली आहे. आता ती त्या ठिकाणी साफसफाई चालू झाली. या घटनेनं मनपाच्या अग्निशमन विभागाची पोलखोल झाली. बंब सुरूच होत नसल्यानं आग नियंत्रणात आणण्यासाठी वेळ लागला. मात्र यावर अधिकारी आश्चर्यकारक प्रतिक्रिया देत आहेत. हे मेकॅनिकल आहे, व्हायब्रेशननी थोडंफार कमी जास्त होत असते आणि आम्ही तिथे होतोच ना, आणि त्याला अवधी 30 सेकंदाचा लागला. आता खूप काही जर जास्त वेळ लागला असता ती गोष्ट वेगळी आहे. आणि त्यानंतर आम्ही परत तिसरी गाडी स्टँड बाय म्हणून ठेवलेली आहे. पूर्ण वेळ अग्निशमन अधिकाऱ्याची कमतरता आणि कर्मचाऱ्यांना अत्याधुनिक प्रशिक्षणाची वानवा यामुळे शहरातील अग्निशमन यंत्रणेचं पोस्टमॉर्टम या घटनेच्या निमित्तानं झालंय. आशिष आंबाडे, झी मीडिया, चंद्रपूर.